आपण नेहमी बोलतो प्रेम हे जात भाषा वगैरे बघत नाही, प्रेम हे पात फक्त मन आणि प्रेम, आणि हे सिद्ध करून दाखवले हे बॉलिवूड मधील कलाकारांनी. बॉलिवूड मध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी मराठी मुलींसोबत संसार थाटला आहे. तर आज आपण पाहणार आहोत असे कोणकोणते प्रसिद्ध खलनायक आहेत ज्यांनी मराठी मुलींसोबत लग्न केले आहे. अमरीश पुरी हे बॉलिवूड मधील एक प्रसिद्ध कलाकार आहेत. अमरीश पुरी यांनी उर्मिला दिवेकर या मराठी मुलीसोबत लग्न केले होते. मुंबईतील एका इन्शुरन्स कंपनी मध्ये काम करत असताना या दोघांचे एकमेकांवर प्रेम जमले होते. त्यानंतर घरच्यांच्या नकाराला होकारात बदलत या दोघांनी 1997 मध्ये लग्न केले. आशुतोष राणा यांनी मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे सोबत 2001 मध्ये लग्नगाठ बांधली. आशुतोष आणि रेणुका कामानिमित्त एकत्र भेटायचे आणि हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तर रेणुका यांचं हे दुसरं लग्न आहे. राहुल देव याने 1998 मध्ये रीना देव हिच्याशी लग्न केले होते. मात्र 2005 मध्ये रीना यांची प्राणज्योत मालवली. पत्नीच्या निधनानंतर राहुल एकटा पडला होता. त्यानंतर त्याच्या आयुष्यात अभिनेत्री मुग्धा गोडसे हिची एंट्री झाली. मुग्धा ही राहुल पेक्षा 18 वर्षांनी लहान आहे. 2015 मध्ये यांनी त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहेत. राज बब्बर यांनी सौंदर्यवती आणि 80 दशकातील नावाजलेली अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशी लग्न केले. स्मिता या मूळच्या पुण्याच्या होत्या, पण कामानिमित्त त्या मुंबईमध्ये राहायच्या. अतिशय साध्या घरातून आलेल्या स्मिता पाटील यांनी राज बब्बर यांच्याशी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले. राज यांचे आधीच एक लग्न झाले होते, त्यांना 2 मुले देखील होती. मुरली शर्मा यांनी अभिनेत्री अश्विनी काळसेकर हिच्याशी 2005 मध्ये लग्नगाठ बांधली. अश्विनी हिचं हे दुसरं लग्न आहे. या दोघांनी अनेकदा एकत्र काम देखील केले आहे. शक्ती कपूर यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण शिवांगी कोल्हापुरे यांच्याशी प्रेमविवाह केला. घरच्यांच्या विरोधात जाऊन शक्ती यांनी शिवांगी सोबत लग्न केले होते. कलाकारांच्या आयुष्यातील अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी फिल्मवाला नक्की फॉलो करा.